आपल्याला उतार्याच्या आकलनावरील प्रश्न सोडवण्यास जास्त वेळ लागतोय का आयोगाचे उतारे दोन दोन पानाचे येत आहेत मग हे मराठी आणि इंग्रजीच्या उतार्याचे दहा गुण सोडून द्यायचे आहेत का आपल्याला एक ना अनेक प्रश्न असे पडलेले आहेत येत्या पाच मिनिटात आम्ही तुमचे हे दोन्ही प्रश्न समाधानकारकरित्या सोडवणार आहोत आमची ट्रिक आपल्याला आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आणखी गुणवर्धक टिप्स जर आपल्याला पाहिजे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा फ्रेंड्स स्पर्धा परीक्षेचे गमक म्हणजे जे सगळ्यांना येतं ते मला आलेच पाहिजे आणि जे, जे सगळ्यांना येत नाही त्यातलं काहीतरी मला आलं पाहिजे हेच आहे आता हे दहा गुण मिळवण्यासाठी आपण हे पाच मिनिट खर्च करूयात एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार सोळा यामध्ये हा उतारा आपल्याला आलेला आहे आता या उतार्याची लेंथ पहा दोन पानांचा हा उतारा आहे आणि हे दोन पानं पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी हा उतारा सॉल्वच केला नाही आणि आपले पाच पाच गुण मराठीमध्ये निश्चितच गमावले केवळ वेळेच्या अभावामुळे आता पाहूयात आपण की या आम्ही सांगितलेल्या ट्रिकनुसार तुम्हाला किती वेळ लागतो हे आपण तपासून पहा ठीक आहे तर आपली ट्रिक अशी आहे की उतारा थेट वाचायचा नाही आहे आपल्याला सरळ प्रश्नांकडे यायचं आहे प्रश्नामध्ये आल्यानंतर प्रश्न मध्ये जे कीवर्ड्स आहेत तेवढे ओळखायचे आहेत आणि ते कीवर्ड्स आपल्याला उतारामध्ये कुठे आले ते शोधायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या आजूबाजूची जर दोन तीन दोन वाक्य पाहून उत्तरापर्यंत येण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक पहा एकोणचाळीस प्राध्यापक माधव वझे यांच्या मुलाखतीचे वेगळेपण काय आहे तर मग आता उतार्यामध्ये प्राध्यापक माधव वजे कुठे येतात ते पहा माधव वजे यांचा उल्लेख येथे आलेला आहे ठीक आहे काय म्हणाले माधव वजे यांच्या मुलाखतीचे वेगळेपण काय आहे वेगळेपण हे शब, शब्द हा शब्द कुठे येतो पहा नाटकाचे वेगळेपण तपशीलवार आणि अभ्यासपूर्ण अशा त्यांच्या स्वरूपाने आपण एक वेगळाच अनुभव घेत आहोत असे जाणवते ठीक आहे म्हणजे तपशीलवार आणि अभ्यासपूर्ण असा शब्द जिथे येईल ते आपलं उत्तर असणार आहे पहा इथे मुलाखतींचे तपशीलवार अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण रूप हे त्यांचं मुलाखतीचं वेगळेपण आहे प्रश्न दोन बेडेकर ग्रेस कुलकर्णी यांच्या कोणत्या गुणांमुळे त्यांच्या फारशा मुलाखती सापडत नाहीत पॅरेग्राफ नंबर दोन मध्ये पहा आपल्याला बेडेकर कुलकर्णी आणि ग्रेस यांचा उल्लेखित आलेला आहे यांच्या फार थोड्या मुलाखती वाचायला मिळतात ठीक आहे तर सुरुवातीला पॅरेग्राफच्या सुरुवातीला काय म्हणले काही व्यक्ती मुलाखतीसाठी नाखुश असतात त्यांच्या मुलाखती घेणे दिव्य असते पत्रकारांना आव्हाने स्वीकारावे लागतात मग हे, हे, हे ही अशी काही माणसं आहेत ज्यांचा इथे उल्लेख आलेला दिसतोय नंतर कुठे आपल्याला सापडत आहे पहा अजून काही मात्र जीएनची मुलाखत त्यांच्या प्रसिद्धी परानमुखतेमुळे कोणालाही घेता आली नाही ठीक आहे तर मग आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नाकडे परत यायचं आहे प्रश्नाकडे पहा काय आहे त्यांनी का सापडत नाहीत लाजरेपणाचा कुठे काही उल्लेख आलाय का भित्रेपणाचा आलाय का नाही प्रसिद्धीचा यांना आहे का नाही प्रसिद्धी, प्रसिद्धी मुक्तेचा निश्चितच उल्लेख आलेला आहे चाळीस उत्तर आहे तीन एक्केचाळीस मध्ये या डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी कवी ग्रेस यांच्यामुळं काय निष्पन्न झाले काय निष्पन्न झाले कवी ग्रेस अक्षय कुमार काळे आता आपण वाचलेल्या उत्तर प... प... दोन्ही पॅरेग्राफमध्ये अक्षय कुमार काळे किंवा ग्रेस यांचा उल्लेख ग्रेस आलेला आहे पण डॉक्टर अक्षय कुमार काळे यांचा नाही तर मग आता उत्तर निश्चितच दुसऱ्या पानावरती आहे कवी ग्रेस यांच्याबद्दल काय म्हणत आहे डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी घेतली त्याच्यातून काय घडले काय निष्पन्न झाले असं आलेलं आहे तर ग्रेस यांच्या चाहत्यांना त्यांच्या बरेच जवळ नेले ग्रेसची जीवनदृष्टी त्यांचा पूर्वकाळ त्यांचा व्यासंग या साऱ्यांचे सम्यक दर्शन या मुलाखतीमधून घडले प्रश्नाकडे परत येऊया तर काय भेटलेला आहे आपल्याला यांची जीवनदृष्टी त्यांचा पूर्वकाळ म्हणजेच भूतकाळ त्यांचा विद्व्यासंग म्हणजे व्यासंग परंतु त्यांचा संघर्ष असा शब्द आपल्याला दिसत नाही तर अ ब आणि क जिथं असेल ते आपलं उत्तर आहे उत्तर दोन नंतर बेचाळीसमध्ये मध्ये या मुलाखतीमधून एखादा माणूस किंवा एखादा विषय शोधणे यांची सुसंगत मांडणी करणे गरजेचे कर आहे मुलाखती नाविन्यपूर्ण तपशीलवार व अभ्यासपूर्ण असाव्या ज्या व्यक्ती मुलाखतींसाठी नाखुश असतात त्यांच्या मुलाखती घेणे सर्वथा अशक्य असते आता इथे आपल्याकडे तीन तीन वाक्य आहेत कोणतं वाक्य उचलावं तर असं वाक्य उचला वा? की ज्याच्यामध्ये ब्लँक स्टेटमेंट केलेलं आहे ते वाक्य आहे क सर्वथा अशक्य असते या आता हे वाक्य शोधणे ह्या वाक्याला टाळून पाहणे जास्त सोपं आहे मग आता उतारामध्ये या आणि उतारामध्ये पहा हे कुठं आलं तर आपल्या जी ए कुलकर्णी वगैरे यांच्या मध्ये हे आलं होतं तिथे आपण वाचत असताना आपण पाहिलं होतं की यांच्या फार थोड्या मुलाखती वाचायला मिळतात म्हणजे मुलाखती मिळतात असं नाही की सर्वताच मिळत नाहीत त्यामुळे क हे जे विधान आहे हे निश्चितच चुकीचं आहे आता क हे विधान जर चुकीचं आहे ऑप्शनमध्ये क जिथे जिथं बरोबर म्हणलंय ते आपले उत्तर चुकली म्हणजे आता आपल्याकडे फक्त दोनच उरलेले उर आहेत दोन तिन्ही विधाने चूक किंवा अ आणि ब बरोबर मग आता पहा ब ब आपल्या वाचनामध्ये आतापर्यंत आलेलं आहे मुलाखती नाविन्यपूर्ण तपशीलवार व अभ्यासपूर्ण असावेत म्हणजे हे वाक्य तर निश्चितच बरोबर आहे म्हणजे तिन्ही विधाने चूक हे चुकलं म्हणजे उत्तर आहे एक बेचाळीस एक फक्त अ आणि ब बरोबर त्रेचाळीस मध्ये पहा काठचा माणूस या पुस्तकाने काय साध्य केले आहे किवड काय आहे काठचा माणूस आणि त्याने काय के साध्य केले आहे ठीक आहे आता हा उल्लेख कुठं आला आतापर्यंत आला नव्हता म्हणजे शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये हा संदर्भ आला आहे आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मध्ये पहिलं वाक्य काय सांगतंय मुलाखतीमधून एखादा माणूस किंवा एखादा विषय शोधणे सुसंगत मांडणी करणे हे त्याचे एक बोलके उदाहरण देतो आणि आपला किवड कुठं आला आहे काठचा माणूस म्हणजे काय आता त्याचं कसं वाक्य काय कोणत्या वाक्यात का, को आलं यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचा गोफ गुंपण्याचे म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा आपल्याला इथे माहिती आलेली आहे या पुस्तकात बहुमिती व्यक्तिमत्व शोधण्याचा एक वेगळा प्रयत्न महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक संदर्भ ठीक आहे असा हा साधारणतः याचा उद्देश दिसतो या पॅराग्राफचा आता प्रश्नाकडे वळव्या काय म्हणलंय काय साध्य केले आहे यशवंतराव चव्हाण यांच्या हो पहिल्याच वाक्यामध्ये आले यशवंतराव चव्हाण यांच्या आले विविध संदर्भ शोधण्याचा प्रयत्न वाक्यच थेट आलेला आहे आपापल्या क्षेत्रातील गाजलेल्या व्यक्तींचे बहुमित व्यक्तिमत्व हो वेगळा प्रयत्न आता ड वाक्य पहा साहित्य क्षेत्रातील मुलाखतीसाठी नाकुश मंडळींना बोलते करण्याचा एक वेगळा प्रयत्न तर उतार्यामध्ये पहा तुम्ही त्यांनी हे जे कृष्णाकाठचा माणूस आहे याचं जे उदाहरण दिलं आहे ते कशासाठी दिलं आहे की एक विषय शोधणे आणि त्याची सुसंगत मांडणी करणे हे एक वेगळ्या पद्धतीचं लेखन आहे त्याच्या उदाहरण दाखल आलेलं आहे नाकुश मंडळींना बोलतं करण्याचा प्रयत्न याच्यासाठी हे आलेलं नाही म्हणजे हे निश्चितच चुकीचं आहे म्हणजे ड चुकीचं आहे तर ड बरोबर ते, ते सर्वच चुकलं ठीक आहे सर्व पर्यायाबरोबर हे पण उत्तर गेलं उरलं उत्तर फक्त हे चार ठीक आहे आपण पाहिलं की पहिले तीन तर आलेच होते आणि ड हे आपण चुकीचं ठरवलं म्हणून ते सुद्धा उत्तर आलेलं आहे धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही ट्रिक आयोगाच्या इथून माग एस टी आयच्या मागच्या पी एस आय एस टी आय या दोन्ही परीक्षांसाठी जिथे उतारे आहेत तिथे लागू करण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिसने आपल्याला ह्या ट्रिकवरती सुद्धा कमांड येईल आणि हे निश्चितच आपले दहा गुण आपल्याला मिळणार आहेत धन्यवाद मित्रांनो